मध्ये सध्या पुन्हा एकदा पक्ष फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना बुधवारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचा दावा केलेला होता आणि त्यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला. त्यामुळे नेमकी कोणत्या पक्षात अस्वस्थता पसरली आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. खडसेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर वार, फडणवीसांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रहार, राष्ट्रवादीसह काँग्रेसचेही आमदार संपर्कात, महाराष्ट्रात पुन्हा पक्ष फोडाफोडीचं राजकारण. महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्यातले हे दावे प्रतिदावे. एकनाथ खडसेंनी बुधवारी शिंदेंच्या शिवसेनेवर आघात करत लवकरच शिवसेनेमध्ये फुटीचा दावा केला. जसजशा निवडणुका जाहीर होतील किंवा कोर्टाचे निकाल जाहीर होतील तर उंदीर जसे काही उडून जहाजामधून पळतात ना, तसे हे सगळे आमदार हळूहळू शिंदे सरकारला सोडून जातील. पण खडसेंच्या या दाव्याची हवा शिवसेनेपर्यंत पोहोचत नाही तोच फडणवीसांनी खडसेंसह महाविकास आघाडीवर पलटवार केलाय. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर काँग्रेसमधले काही आमदार सध्या भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. अख्खा काँग्रेस पक्ष भाजपात विलीन होईल असा टोला फडणवीसांनी लगावलाय. राहुल गांधींची स्थिती काय सांगायची, ती न सांगितलेली बरी, त्यामुळे कोणी त्यांच्या पक्षात राहायलाच तयार नाहीये. अख्खा काँग्रेस पक्ष आता हळूहळू या ठिकाणी आपल्या पाठीशी येतो आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. महाराष्ट्रातल्या सत्तांतराला 9 महिने उलटत नाही तोच पुन्हा एकदा राजकीय पक्षांमध्ये फुटीच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं भाकीत वर्तवत आहेत, तर भाजपचे नेते राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आमदार गळाला लागल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे खरंच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होतो की हा विषय राजकारणापुरता मर्यादित राहतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. महाराष्ट्रामध्ये फडतूस काढतूसवरून